आता देखील निवेदन दिलेलं आहे. तसंच अजून काय समस्या होत्या त्या तोंडीही सांगितलेल्या आहेत. त्यांनी डायरेक्ट जे कोण अधिकारी आहेत आपल्या करावळीच्या ह्याच्यावर त्यांना फोन करून त्यांचं आमचं आणि सगळ्यांचं निवेदन एका वेळेला ऐकलेलं आहे आणि त्यांनी लगेच ऑर्डर दिलेलं आहे त्यांना जे काही समस्या आहेत त्याचं निवारण करायला. आयुक्तांना संबंधित आयुक्त श्रावण हाडीकर साहेबांची आता आपला जो मोर्चा पोलिसांतर्फे इथं आढळण्यात आला त्यांना पहिला आम्ही त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली की तुमची परवानगी न घेता आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. परवानगी न घेण्याचं कारण त्यामागचं एवढंच होतं की गेली 3 दिवस आम्ही सातत्याने मोठा पाऊस आला त्या पावसाचं पाणी ड्रेनेजचं पाणी स्टॉम वॉटर म्हणजे स्टॉम वॉटरचं पाणी म्हणजे जेव्हा पावसाचं पाणी येतं तेव्हा स्टॉम वॉटरचं पाणी असे तिन्ही पाणी हे घाण पाणी सगळ्यांच्या घरामध्ये गेली 3 दिवसापासून प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी जाते आणि प्रत्येकाच्या घरामधून त्या ठिकाणी गेलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामधून त्या ठिकाणी अजून ते पाणी मोटर लावून देखील बाहेर निघालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही ताबडतोब तुमच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जे आम्ही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तुम्ही ताबडतोब तुमच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधा. त्यांनी फोन केला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब आम्ही तिथं साफसफाई केली होती. मी त्यांना सांगितलं अजिबात त्या ठिकाणी त्यांनी साफसफाई केलेली नाही. तिथं असणारी जामा मस्जिदमध्ये देखील सगळ्या मुस्लिम बांधवांना नमाज पडताना देखील ढोकराभर पाणी त्या ठिकाणी आतमध्ये होतं. आजूबाजूची घरं होती त्याच्यामध्ये देखील पाणी शिरलं होतं. गांधीनगरमध्ये कुठल्या गटारी ड्रेनेज लाईन साफ नव्हत्या तिथंही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे हे त्यांना सांगितलं. या पाण्याच्या टाकीचं परमिशन तुम्ही घेतलेलं आम्ही घेतलं होतं आमच्या कालावधीमध्ये. ते लगेच ताबडतोब त्या टाक्यांचं काम देखील पाण्याचं सुरू करावं जेणेकरून पाणी मुबलक त्या ठिकाणी भेटेल. आणि हा जो आरोग्याचा प्रश्न मोठा उभा राहिलेला आमच्या परिसरामध्ये करावडीमध्ये गांधीनगरमध्ये आणि कामगारनगर